चंद्रपूर लगतच्या भंडारा जिल्ह्यातील जिल्ह्यामध्ये स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मिळणारी बक्षिसाची रक्कम अधिकाऱ्यांनी स्वतःच्या घशात घातल्याचा प्रकार उजेडात आलाय. या प्रकाराविरोधात एका महिला खेळाडूने आज गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळ कार्यालयात ठिय्या आंदोलन केलं. स्वतःच्या बक्षिसाची रक्कम मिळावी या मागणीला घेऊन या खेळाडूंनी हे आंदोलन केलं. या आंदोलनामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर घडलेल्या प्रकाराची माफी मागण्याची नामुष्की ओढवली. यावेळी अधिकाऱ्यानं बक्षिसाची रक्कम लवकरच मिळवून देण्याचं आश्वासन दिल्यानं खेळाडूनं आंदोलनाची सांगता केली. भंडारा शहरातील गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात आज झालेल्या आंदोलनामुळे मोठी खळबळ उडाली होती. शासन निर्देशानुसार 16 ते 22 मार्च हा कालावधी जलजागृती सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या निमित्तानं विविध स्पर्धांचं आयोजनही करण्यात आलं होतं. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी स्पर्धकांना रोख रक्कम स्वरूपात बक्षीस देण्याचं नियोजन होतं. मात्र स्पर्धा झाल्यानंतर विजेत्या आणि सहभागी खेळाडूंना केवळ शील्ड मोमेंट आणि प्रमाणपत्र देण्यात आलं. त्यामुळे रनिंग स्पर्धेतील निकिता रंगारी या महिला खेळाडूनं क्रीडा विभाग आणि जल विभाग कार्यालयात रोख रकमेच्या बक्षिसासाठी चक्रा सुरू केल्या. पण 10 दिवस उलटूनही दोनही विभागाकडून या खेळाडूला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आज या खेळाडूनं गोसेखुर्द उपसा सिंचन मंडळाच्या अधीक्षक अभियंत्याचं कार्यालय गाठून सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्या नेतृत्वात या कार्यालयात ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली. जोपर्यंत बक्षिसाची रक्कम मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका या महिला खेळाडूनं घेतली होती. केवळ शासकीय निधी हडपण्यासाठी अधिकारी अशा पद्धतीचं नियोजन आणि सप्ताह साजरे करत असल्याचा आरोपही या आंदोलनकर्त्यांनी केला आहे. याविषयी निकिता रंगारी आणि सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांच्याशी केलेली बातचीत आपण पाहूयात. प्रोग्राम हुआ था जल जागृति सप्ताह करके, तो वहाँ पे जो है मैराथन रखी गई थी. मैराथन में ऐसा बताया गया था कि फर्स्ट प्राइज जो है उनको 1500 रुपये है, सेकंड प्राइज है उनको 1000 रुपये है, थर्ड प्राइज है उनको 700 रुपये मिलेगा. ऐसा अनाउंसमेंट भी किया था और जो बैनर है छपवाए थे वहाँ पे उन्होंने जल जागृति वाले सप्ताह वालों ने वहाँ पे लिखा भी था और क्या है उन्होंने बोला भी था. वहाँ पे अनाउंसमेंट भी किया गया था कि फर्स्ट प्राइज 1500 रुपये मिलेगा, सेकंड 1000 रुपये मिलेगा. वहाँ दूर दूर से बच्चे आए, बहुत सारे बच्चे आए और क्या है कार्यक्रम भी अच्छे से किया उन लोगों ने. फिर उस दिन मैराथन जब हुई मेरा सेकंड नंबर आया है. फर्स्ट नंबर मेरी फ्रेंड है कीर्ति मेश्राम, उसका आया है और थर्ड भी है प्रिया मेश्राम, उसका भी थर्ड नंबर आया है. तो क्या है इन लोगों ने क्या किया, हमारे पैसे नहीं दिए. एक तो वो कोई गरीब घर का था, कोई अच्छे घर का था. मैं भी ऐसी कोई अच्छे घर की हूँ नहीं, मैं भी क्लिनिक में जॉब करती हूँ. मैं भी अपना काम धाम छोड़ के आई थी वहाँ पर. वो सब लोग क्या है वो दूर दूर से आए थे. मैं तो भंडारा से आई थी, कोई तुमसर से आया था, कोई मोहाड़ी से आया था. सब लोग अलग अलग दूर दूर गाँव से आए थे. महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग जे भंडाराचे आहे यांनी जलजागृतीसाठी त्यांनी धावण्याची स्पर्धा घेतली होती. 21 तारखेला धावण्याची स्पर्धा घेतली होती. त्याच्यामध्ये यांनी पारितोषिकाचं एक घोषणा केली होती विद्यार्थ्यांना. सगळ्या भंडारा जिल्ह्यातलं सांगितलं होतं की आम्ही यांना 700 रुपये, 1000 रुपये, 1500 रुपये असे पारितोषिक देऊ. परंतु स्पर्धा होऊन गेली, परंतु यांनी काही पारितोषिक दिलेले नाही आहे. त्याच्यानंतर 4-5 वेळा हे विद्यार्थी या सगळ्या कार्यालयामध्ये गेले, जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, क्रीडाधिकारी कार्यालयात गेले, त्याच्यानंतर या जलसंपदा विभाग जे भंडाऱ्याच्या मुख्यालयापासून 5-6 किलोमीटर दूर आहे या ठिकाणी दररोज जाऊन राहिलेले आहेत. परंतु यांना इकडून तिकडे फिरवलं जात आहे आणि या विद्यार्थ्यांसोबत झालेला पूर्ण यांचा मानसिक प्रताडणा यांची केलेली आहे. आणि यांना अजिबात त्यांनी एकही सुद्धा पारितोषिकाची रक्कम दिलेली नाही आहे. त्यांच्या प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलेला आज. निकिता रंगारी या खेळाडूच्या आंदोलनामुळे प्रशासकीय विभागात चांगलीच खळबळ उडाली होती. त्यामुळे अधीक्षक अभियंत्यांनी खेळाडूच्या या आंदोलनाचा धसका घेत झालेल्या प्रकाराची माफी मागितली. यावेळी त्यांनी या खेळाडूला बक्षिसाची रक्कम लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचं आश्वासनही दिलं. याविषयी अधीक्षक अभियंता प्रसाद नार्वेकर यांची प्रतिक्रिया बघूयात. जलजागृती सप्ताहाचं संयोजक जलसंपदा विभाग जरी असलं तरी प्रत्येक विभागाला आपापली जबाबदारी शासनाने दिलेली आहे. त्या अनुषंगानं
क्रीडा स्पर्धा आयोजित करणं, दौड आयोजित करणं हे मुळात क्रीडा विभागाचं काम होतं आणि त्या अनुषंगानं त्याची तरतूद करणं, त्याच्यासाठीची जे पारितोषिक घोषित केले असेल तर त्याची व्यवस्था करणं क्रीडा विभागाचं काम होतं. पण ते झालेलं दिसत नाही आहे. तरीसुद्धा एकंदरीतच आयोजक म्हणून आणि शासनाचा हा भाग असल्यामुळं आम्ही आता असा निर्णय घेतला की हे आम्ही जलसंपदा विभागाच्या मार्फतच शनिवारपर्यंत याचं पेमेंट त्या त्या विद्यार्थ्यांना जी काही घोषणा केलेली आहे याची पारितोषिकांची ती आम्ही शनिवारपर्यंत मात्र त्या विद्यार्थ्यांना मिळेल अशी व्यवस्था करू. आणि झालेल्या प्रकाराबद्दल किंवा मिसकम्युनिकेशनबद्दल मी सर्व जे विद्यार्थी त्यांचे पालक यांची जाहीरपणे माफी मागतो. अधिकाऱ्यांचं हे आश्वासन मिळाल्यानंतर खेळाडूनं आंदोलन मागं घेतलं, पण विद्यार्थ्यांच्या बक्षिसाची रक्कम गेली कुठं हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे याविषयी क्रीडा अधिकारी काहीही बोलायला तयार नसल्यानं आरोप होणं स्वाभाविक आहे.